करायची कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये एकंदर 3026 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, ग्रामीण भागामध्ये 773 असे सगळे मिळून 3699 इतकी संख्या आपल्या सोलापूर शहरामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची आहे. आजच खरं तर लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आज आपल्या शहराच्या महापौर असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, सर्व पक्षांचे गटनेते, आमदार प्रदीपताई शिंदे, प्रशासनाचे कलेक्टर असतील, कमिशनर असतील, सीपी असतील, एसपी असतील, जिल्हा परिषदेचे शिओ, हे सर्वच अधिकारी उपस्थित होते. या बाबतीत मी तुम्हाला माहिती आहे की यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस लॉकडाऊनच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्व या शहरातील लोकप्रतिनिधीला विचारून घेतला जाईल. यासाठी आज खरं तर ही बैठक गटनेत्यांची या आढावाच्या नेत्यांची बैठक या आढावा बैठकीबरोबरच आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वच गटनेत्यांनी प्रत्येकाने अनेक सूचना मांडल्या, अनेक मतं मांडली, विरोधी पक्ष नेत्यांनी मतं मांडली, महापौरांनी मांडल्या, आमदारताईंनी मांडली. त्या सर्वांनी एकच ठरवलं की बाबा या शहरासाठी आणि इथल्या लोकांच्या जे आरोग्याच्या ह्या असेल की जो प्रमाण पॉझिटिव्ह प्रमाण ज्यादा आहे की लोकांच्या हितासाठी लॉकडाऊन घेणं हे गरजेचं आहे. लॉकडाऊन हे घेतलं गेलं पाहिजे, ते स्ट्रिक्ट घेतलं पाहिजे, त्यात कुठेही सर्वांनी कडक त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे, सर्वच विभागांनी केली पाहिजे. विशेषतः महानगरपालिकेबरोबरच जे पोलीस विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे इथलं, त्या सर्वांनी यामध्ये सर्वांनी तिथं अधिक से ज्यादा लक्ष द्यावं अशा सूचना सर्वच गटनेते, विरोधी पक्ष नेते, महापौर, आमदार मॅडम या सर्वांनी मांडलेल्या आहेत. या संदर्भात मी कलेक्टर असतील, कमिशनर असतील, सीपी असतील, एसपी असतील आणि जिल्हा परिषदेचे सीओ असतील त्या 5 अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही उद्या ताबडतोब या बाबतीत मीटिंग घ्या आणि लॉकडाऊनच तुम्हाला घ्यायचा असेल, लॉकडाऊनच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही त्या बाबतीत सर्वच जे नागरिकांच्या इथल्या शहरातल्या सुविधेचं काय करता येईल, त्यांची काय काळजी घेता येईल, तो प्लॅन कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या तयार करा आणि जेणेकरून परत तुम्ही सगळ्या गटनेत्यांची इथल्या बैठक घ्या आणि बैठक घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन इथल्या सर्व नागरिकांना आगाऊ 3 ते 5 दिवस, साधारण ते 5 जण निर्णय घेतील, 3 ते 5 दिवस हे ठरल्याप्रमाणे जो काही निर्णय घ्यायचा असेल त्याची आगाऊ सूचना ते 5 दिवस अगोदर आगाऊ सूचना हे आपण सगळ्या नागरिकांना पहिल्यांदा द्या. नाहीतर काय होतं की आपण 3 दिवस म्हणलो, 2 दिवस म्हणलो, एक विनाकारण नागरिक सूचना कधी लॉकडाऊनला जाहीर होईल त्यामुळे नागरिक विनाकारण गर्दी करतील. की नागरिकांना अगोदर आगाऊ सूचना ह्यासाठी द्यायची की जेणेकरून जे काय त्यांचा किराणा असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यांना 5 दिवस हळूहळू सगळ्यांनी एकत्र गर्दी त्यामुळे होणार नाही यासाठी आगाऊ सूचना देण्यासाठी त्यांना आपण 5 दिवसाचा वेळ हा आपण सर्वांना त्यामुळं आपण देणार आहोत. आणि या बाबतीत सर्वांना परत पुन्हा एकदा हे आमचे हे 5 अधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय उद्या साधारणतः दुपारी ते जाहीर करतील. Thank you.